नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज सोयाबीन रोस्टर मशीनबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. सोयाबीन रोस्टर म्हणजे जे सोयाबीन असतं ते आपण काऊला फीडिंगसाठी वापरतो, गाईला, शेळीला, बकरीला, परत माशांसाठी. तर त्या सोयाबीनला रोस्ट करण्याचं मशीन जे असतं, रोस्ट म्हणजे त्याला टेम्परेचर देण्यासाठी, हे आहे सोयाबीन रोस्टर मशीन. ह्याच्यामध्ये ऑइल टेम्परेचर सिस्टम आहे. हा जो आहे तो ऑइलचा संप आहे, पूर्ण मशीनच्या दोन्ही साईडने आहे असा पूर्ण. हा एअर निघण्यासाठी हा जो आहे तो एअर वॉल आहे, याच्यातून मशीनमधून एअर बाहेर येतो. हा पूर्ण सोयाबीन रोस्टर मशीन आहे. हे जो डबा दिलेला आहे हा सुद्धा इथून इनलेट आणि आउटलेट दिलेलं आहे, त्याच्यातून सुद्धा एअर बबल्स बाहेर निघण्यासाठी ही सिस्टम कंपनीने दिलेलं आहे. जर आता सोयाबीन रोस्ट करण्यासाठी ह्या मशीनमध्ये आपल्याला एक सिम्पलसा ऑपरेटिंग पॅनल दिलेला आहे. या सिम्पल ऑपरेटिंग पॅनलमध्ये इथं आपण हा टेम्परेचर इंडिकेशन बोर्ड आहे, त्याच्यामध्ये आपण टेम्परेचर सेट करू शकतो. म्हणजे हे बटन दाबल्यानंतर, सेटचं बटन दाबल्यानंतर, आता ऍक्च्युअल टेम्परेचर किती, 211 डिग्री सेल्सिअस आहे, तर त्याला सेटचं बटन दाबल्यानंतर आपण ते टेम्परेचर वाढवू शकतो असं ह्या बटनाने, किंवा ह्या बटनाने परत कमी पण करू शकतो असं. ओके, त्याच्यानंतर हा नॉब आहे, हीटर ऑफ झाला होता, हा नॉब इकडे फिरल्यानंतर हीटर ऑन होतो. हे जे तिन्ही बटन आहेत हे मोटरसाठी आहेत, तर हे बटन दाबलं तर मोटर बंद होणार, हे दाबलं तर मोटर फॉरवर्ड फिरणार, हे दाबून परत बंद करावं लागणार, हे दाबलं तर मोटर परत रिव्हर्स फिरणार, अशी या मोटर मशीनमध्ये पूर्ण सिस्टम आहे. याला कंपनीने आपल्या त्यासाठी ही 1.5 HP एक मोटर प्रोव्हाईड केलेली आहे कंपनीने. आणि हे सोयाबीन याच्यातून रिमूव्ह करण्यासाठी, याच्यात आपण ॲक्च्युली सोयाबीन रोस्ट करतो आहे. हे जे सोयाबीन तुम्हाला दिसतं आहे हे सोयाबीन 210 डिग्री सेल्सिअसला याला आपण कमीत कमी मिनिमम 2 तास ते 2.5 तासपर्यंत होल्ड करणार आहेत, त्यावर तेव्हा सोयाबीन दिवस रोस्ट होणार आहे याच्यामध्ये. आणि ह्या मशीनसाठी खालून कंपनीने आपल्याला आउटलेट प्रोव्हाइड केलेलं आहे, हे तुम्हाला दिसत असेल इथं आउटलेट आहे. हा जो नॉब पाठीमागं वळल्यानंतर त्यातून मटेरियल खाली पडतं आणि ते आपण मग कलेक्ट करायचं. थँक्यू. तुम्हाला जर सोयाबीन रोस्टरबद्दल काही कंप्लेंट असेल तर मी माझा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा.